वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी यांच्या वतीनं भव्य जनाक्रोश मोर्चा. सविस्तर वृत्त असे, देऊळगाव राजा तालुक्यातील गायरन अतिक्रमणधारक व विविध मागण्यासह हा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या न्यायभूमिकेतून व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव वाकुडे तालुकाध्यक्ष, संतोष कदम युवा तालुकाध्यक्ष, आकाश साळवे शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारी 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सविताताई मुंडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष निलेश जाधव जिल्हाध्यक्ष, सतीश पवार युवा जिल्हाध्यक्ष, प्रशांत वागोदे जिल्हा महासचिव, अलकाताई जयबाये जिल्हाध्यक्ष महिला, मनोज इंगळे, ज्येष्ठ नेते सर्जीराव जाधव, सुधीर हिवाळे, मधुकर शिंदे, तालुकाध्यक्ष शिंदेखेड राजा हे उपस्थित होते. मोर्चा हा गायरान अतिक्रमणधारकांना भाडेपट्टे देण्यात यावे, संजय गांधी, श्रावणबाळ, अंध, अपंग इत्यादी प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढावी, गाव तेथे संविधान भवन उभे करावे, घरकुल योजना निधी 2.5 लाखावरून 7.5 लाख करावा, अशा जवळपास 13 मागण्यांचे निवेदन घेऊन भव्य जन आक्रोश मोर्चा देऊळगाव राजा तहसील कार्यालयावर धडकून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व मागण्या मान्य करून त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी पोलीस चोख बंदोबस्त होता. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.